नमस्कार मित्रांनो, आपली शेती आपलं शिवार या तुमच्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, कुठलंही काम करत असताना यश मिळवायचं असेल तर त्याला कुठलाही शॉर्टकट नसतो. यशासाठी प्रयत्न करणं हे फार गरजेचं असतं. तर मित्रांनो, आज आपण कोर्टी या ठिकाणी आलेलो आहोत आणि कोर्टी या ठिकाणी एका युवकानं शेळीपालनाला सुरुवात केलेली आहे आणि कशा पद्धतीने त्यांनी शेळीपालनाची आत्तापर्यंतची वाटचाल केलेली आहे आणि कशा पद्धतीने त्यांनी शेळीपालन केलेलं आहे तर त्यांची जिद्द, चिकाटी, मेहनत आणि कष्ट करण्याची तयारी या जीवावर त्यांनी शेळीपालनाला अत्यंत व्यवस्थितपणे पुढं आणलेलं आहे. तर चला मित्रांनो, आज आपण त्यांच्या मुलाखतीला सुरुवात करूया. तर आपली शेती आपलं शिवार या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता आमच्या प्रेक्षकांसाठी पूर्ण सांगा. माझं नाव दीपक बाळू चव्हाण, राहणार कोर्टी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. बरं, या शेळीपालनामध्ये सुरुवातीला तुम्ही म्हणजे सुरुवात कशा पद्धतीने चालू केलेली आहे? पहिल्यांदा आम्ही 2017 10 शेळ्या आणि एक बोकड घेतला होता. यापासून सुरुवात केली. म्हणजे सुरुवातीला कुठल्या जातीच्या शेळ्या? गावरान. म्हणजे तुम्हाला शेळीपालनाकडे वळावं असं का वाटलं? म्हणजे कशामुळे तुम्ही प्रेरणा घेतली आणि कशी सुरुवात केलेली? कारण की आता जे काही चाललेलं आहे ते उद्योगधंदे आहे, ह्याच्यावरती चाललेलं आहे, त्याच्यामुळं थोडं म्हणजे युवकांना, शेतकरी युवकांना किंवा तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत. तुमचं शिक्षण किती झालं? माझं 12वी झालेलं. 12वी झालेलं. 12वी शिक्षण झाल्यानंतर तुम्ही शेळीपालनाकडे वळाला. सुरुवात 10 शेळ्यापासून सुरुवात केलेली आहे. आत्ता तुमच्याकडे किती शेळ आहेत? आत्ता जवळजवळ 30 शेळ्या आहेत आपल्याकडे मोठ्या. बरं. आणि शेळीपालन सुरुवात केल्यापासून आजपर्यंत तुम्हाला म्हणजे कमी जास्त कसा, म्हणजे वाईट अनुभव किंवा चांगला अनुभव कसा आलेला आहे? काय अनुभव म्हणजे लाळीमध्ये काय झालं, काही करडं मिली. बरं बरं. हां. आणि अनुभव म्हणजे करडं उन्हाळ्यामध्ये चांगले एकदम व्यवस्थित. शेळीपालनामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती चारा नियोजन. तर चारा नियोजनामध्ये तुम्ही चाऱ्याचं नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे? चाऱ्यामध्ये आपल्याकडं मेथी घास आहे. बरं. परत तुरीचं बुसकट आहे. कडवळ, मकवणची कुटी. बरं बरं. हां. आणि शेड तर अगदी म्हणजे साध्या पद्धतीने तुम्ही केलेलं आहे. मग शेडला अंदाजे खर्च किती आला तुम्ही? 90,000 खर्च केलेला आहे. म्हणजे अगदी काय होतं, नवीन शेळीपालक शेळीपालन करत असताना काय करतात की शेडला भरपूर खर्च करायचा, म्हणजे त्या स्ट्रक्चर उभा करायचं आणि त्याच्यावरती जास्त खर्च करायचा. कारण मुख्य उद्देश काय असतो तर आपलं शेळीपालन हा मुख्य उद्देश असतो. म्हणजे प्राण्यांची संख्या आपल्याकडे वाढली पाहिजे, परंतु शेडवरती खर्च जास्त केला जातो आणि प्राणी कमी राहतात. त्यानुसार तुम्ही शेडला जास्त न खर्च करता शेळ्यांची संख्या वाढवली आणि हळूहळू त्या संख्येमध्ये वाढ होत गेली. तर तुमचं नियोजन करत असताना, शेळीपालनाचं नियोजन करत असताना सुरुवात कशी होते? म्हणजे सकाळी दिवसाची सुरुवात कशा पद्धतीने चालते? सकाळी उठल्यानंतर सगळी स्वच्छता टापटिपणा करायचा, त्यांना खुराक देणे. बरं. आणि नंतर मग मेथी घास टाकली. खुराकामध्ये काय देत असेल? खुराकामध्ये गोळी पेंड, खपरी पेंड आणि मका. बरं. गहू वगैरे देत नाहीत? गहू नाही. बरोबर आहे. कारण गहू मिळणं आणि ते म्हणजे वापरणं तसं सोयीस्कर किंवा फायद्याचं नाही, त्यामुळं तुम्ही पेंड आणि मका. मका कशी देता? भिजवून देता की अनेक मी शेळीपालकांचा अनुभव ऐकलेत की मका रात्रीच्याला भिजायला घालायची नंतर सकाळी टाकायची, असं काय करता की डायरेक्ट? नाही, डायरेक्ट. बरं. त्यानंतर पुढं कसं म्हणजे नियोजन असतं? दिवस त्यांना मग 11 मेथी घास दिल्यानंतर मग त्यांना पाणी पाजायचं, थोड्या वेळ फिरून आणायचं. म्हणजे बाहेर अर्धबंदिस्त पद्धतीने तुम्ही शेळीपालन करताय? म्हणजे पूर्ण बंदिस्त शेळीपालन न करता अर्धबंदिस्त पद्धतीने शेळीपालन करत आहात. तुम्हाला शेळीपालनाचा अनुभव कसा येतोय आता? म्हणजे नवीन युवकांनी करावं की न करावं, किंवा ह्यातून फायदा होतोय की न तोटा होतोय? करावं, कारण की 100% यामध्ये नफाच आहे केलं तर. बर बर. हा. म्हणजे कष्ट करायची जर तयारी असेल तर नक्की शेळीपालन फायदेशीर होऊ शकतं. तर शेळीपालन करत असताना तुम्ही 2017 सुरुवात केलेली आहे. 17 म्हणजे आता साधारण 5 चालू आहे. 5 तुम्ही आजपर्यंत खरेदी म्हणजे नवीन खरेदी काही केली, विक्री किती केली? विक्री जवळपास भरपूरच केलेली. तरी अंदाजे तुम्ही आकडा सांगा की कितीपर्यंत आजपर्यंत तुम्ही म्हणजे वर्षाकाठी मला एवढं उत्पन्न निघालं किंवा वर्षाकाठी मी एवढ्या लाखाची विक्री करतो, एवढ्या रकमेची विक्री करतो? साधारण वार्षिक उत्पन्न 1.5-2 लाख. म्हणजे 1.5 लाखापर्यंत उत्पन्न तुमचं वार्षिक होतंय.
हे शेळीपालन हा व्यवसाय तरुण युवकांनी जर केला आणि स्वतःचं जर शेळीचं नियोजन असेल, हिरव्या चाऱ्याचं जर नियोजन असेल, तर तो फायदेशीर ठरू शकतो. आता तुमच्याकडं 40-50 शेळ्या आहेत, म्हणजे ह्याची वाढ तर एकदम झालेली नाही, पण टप्प्याटप्प्याने वाढत गेल्या. तुम्ही 10 युनिट चालू केलं, त्यानंतर टप्प्याटप्प्याने शेळ्या वाढत गेल्या. मग तुमचे वडील बांधकाम व्यावसायिक आहेत असं आम्हाला समजतं, तर बांधकाम व्यावसायिक असताना देखील परत ह्या शेळीपालनाकडे अचानक कसे वळालात तुम्ही? कारण की वडिलांचा त्या झाडावरून पडल्यामुळे पाय मोडला होता, त्याच्यामुळे मग आमच्या चुलत्यांनी असं सांगितलं की शेळी व्यवसायात चांगला म्हणजे फायदेशीर होऊ शकतो, उत्पन्नही मिळू शकते. बरोबर. त्याच्यामुळे मग शेळीपालन हा व्यवसाय निवडला. बर, तुम्हाला शेळीपालन करत असताना म्हणजे घरातील, कारण कुठलाही व्यवसाय करत असताना 2 हाताने करणं, 4 हाताने करणं, 6 हाताने करणं, म्हणजे घरच्यांची मदत असणं हे फार गरजेचं असतं. तर तुम्हाला हे शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी कोणाकोणाची मदत होते? आम्हाला शेळीपालन हे करताना पप्पा, मम्मी आणि चुलते. बरं, म्हणजे घरातल्या इतर लोकांचं तुम्हाला सहकार्य असल्यामुळं हे हा व्यवसाय अगदी व्यवस्थितपणे. तर आम्हाला दीपक सरांनी सांगितलं की मला घरच्यांची म्हणजे चुलत्यांची असेल, वडिलांची असेल आणि म्हणजे आईची असेल मदत होते, तर तुमच्याकडून त्याला कशा कशा अशी पद्धतीने मदत केली जाते? त्याला चुलत्याला आमच्याकडून मदत म्हणजे मार्गदर्शन मिळत, कारण नवीन कोणत्या व्यवसायात पडताना नवीन पोरांना एवढं काही म्हणजे नॉलेज नसतं त्यांचं. बरोबर. कष्ट करायची तयारी असते, पण मेन म्हणजे पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन खूप आवश्यक. बरोबर. सुरुवातीला सांगितलं की आम्ही त्याचं 10 शेळ्या आणि 1 बोकड घेतलं, त्यानंतर हा व्यवसाय सुरू केला. आमचे बंधू असायचे त्यावेळेस, बांधकाम वगैरे करायचे, त्यानंतर त्यांना थोडा अपघात झाल्यानंतर आम्ही बंद केलं आणि सुरुवातीला हेच बघायचे. पण हा थोडा 12वी झाल्यानंतर मी म्हणलं, तो म्हणला मला याच्यातच पडायचं. बरोबर. ह्याच्यात पडायचं म्हटल्यावर मी म्हटलं मग जर याला ह्याच्यात पडायचंय आणि इंटरेस्ट आहे. हा बरोबर आहे, कुठलीही गोष्ट आवड असेल तर. आवड असेल तर आहे ना, मग म्हटलं आपण चांगल्या पद्धतीने थोडं नियोजन करू. मग अगोदर ते झोपडे असायच्या बाहेर बांधायचं, आम्ही इकडून तिकडून पैसा इकडून तिकडून उभारून हे शेड बांधलं. शेड बांधल्यानंतर मग चाऱ्यासाठी संपूर्ण समजा पेंडी जरी चारा टाकला तर त्यात वेस्ट व्हायचं, मग कुट्टी मशीन घेतली. बरोबर. मग लहान लहान पिल्लं असले ना, मग जागा कमी पडायचं, मग हे जाळी तयार करून घेतली की पिल्लं लहान असलेले त्याच्यात ठेवायचे काही दिवस. त्यानंतर हे शेळ्यांसाठी ठेवलं, तिकडचे लहान जे करडं फिरतात वगैरे त्यांच्यासाठी ठेवलं, म्हणजे वेगळं करत गेलो आणि त्याला फुल याच्यामध्ये करून मार्ग असं कर तसं कर, पैसे कसे वाचवायचे. हा बरोबर. मेन तर ते आहे ना पैसे. हा सगळ्यात महत्वाचं, पैसे कमवायचे असतील तर पैसे वाचवले पाहिजे. मग कुठं मग मी म्हटलंय बघा, पैसे वाचवायचे तर आपल्याला त्या याच्यावर खर्च खूप होतो. कशावर? हे औषध उपचार आणि यांच्यावर खूप खर्च होतो. मग आम्ही म्हटलं तू डॉक्टरांकडे ट्रेनिंग घे, ट्रेनिंग घे आणि त्याप्रमाणे हे कर. मग तो इंजेक्शन घ्यायचं, ताप कसा मोजायचा, ते रोग आल्यानंतर कसं हे करायचं, मग काय असे डॉक्टर याला नाही जमला तो डायरेक्ट फोन डॉक्टरशी कॉन्टॅक्ट करतो आणि डॉक्टर तिथून जसे सांगतो तसं तो हे करतो. त्यामुळं एवढ्या शेळ्या पाळायच्या म्हणल्यावर 4-5 दिवसाला तर डॉक्टर बोलावंच लागायचं. बोलावंच लागायचं म्हणजे आले त्याचे विजिट बी 100 रुपये आहे आणि औषधाचा खर्च वेगळाच आहे. हा ट्रेनिंग जसा देत गेला तसं आम्हाला फक्त औषध आणावं लागतं. हा म्हणजे हा खर्च वाचला, ट्रीटमेंट स्वतः केल्यामुळे तो खर्च वाचला. खर्च वाचला त्या आणि त्यातून मग हे चारा नियोजन. पूर्वी कसं होतं, चारा नियोजन पूर्वीचे लोक करायचे, न्यायचे ना आणायचे शेळ्या बांधा काय. सुरुवातीला तर शेळ्या एक व्यवसाय म्हणून लोक पाहत नव्हते. नाही, आता सुद्धा शेळीपालनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणखीन देखील नवीन तरुण युवकांचा चांगला आहे, परंतु गावाकडे ग्रामीण भागात काय करतंय शेळीपालन हे नाही, म्हणजे अजून मानसिकता लोकांची झाली नाही. हा पण आता खूप बदलतात. नाही बरोबर आहे, व्यावसायिक दृष्टिकोन आला शेळीपालन. पूर्वी शेळीपालन करायचे पण कसं करायचे, चला आपल्याकडे 5-6 शेळ्या राहू द्या, दूध चांगलं मिळतं आणि ते सगळ्या वनस्पती लेतात. पण आता ते युवक असे नाही म्हणत, आता काय करत त्याला आधुनिक त्याची जोड दिलेली आहे. बरोबर. मग आपल्याला ह्याच्यात पडायचं ना, मग ठीक आहे आपण एवढे शेळ्या असल्या, एवढे बोकड असले, कोणत्या गावरान घ्यायच्या का, बरं गावरान का मी निवडलाय,
कारण दुसऱ्या ज्या शेळ्या ज्या आहेत दुसऱ्या जातीच्या त्या आपल्या हवामानाशी किंवा आपल्या याच्याचे एवढ्या काय हे होत नाही, सूट होत नाही. मग गावरान जर शेळे असल्या तर आपल्याला माहित असतं पहिल्यापासून त्यांच्या खोली, त्यांचे आजार, त्यांचं हे, त्यामुळं प्रॉफिट त्याच्यातच जास्त होतो. आणि दुसऱ्या जातीच्या शेळ्याचा खर्च जास्त होतो त्याच्यावर. बरोबर आहे. गावरान याच्यावर अजिबात आम्हाला खर्चच होत नाही. बरोबर. त्याच्यामुळं गावरान शेळ्यावर पडले आणि तो संपूर्ण तो नियोजन तो करू शकतो. बरोबर. आणि कधीतरी त्यांना काहीतरी सांगतो, आता आम्हाला सांगायचीच गरज. बरोबर. आणि कसं आहे, नोकरीला जरी म्हटलं तरी काय 10-15 हजाराच्या पुढे जात नाही ना. बरोबर. आणि नोकऱ्या तरी कुठं ठेवलेले मिळतच नाही. जरी तुम्ही गेले 10-15 हजार ठीक आहे, सुरुवातीला जाईल, पण त्याचं लग्न झाल्यावर मुलं झालं काय करणार. याच्यामध्ये कसंही जरी झालं तर 1.5 ते 2 लाख रुपये डेफिनेट सगळं सुटून 100% वर्षाकाठी राहू शकतो. आणि बरं, आपल्याला कंटाळाला आपण 2 दिवस घरीच ठेवू शकतो. हो बरोबर. चाऱ्याची व्यवस्था असल्यानंतर घरी पण ठेवू शकतो किंवा दुसरे काम करतो. बरं, हे करत करत म्हटलं आता तुझा, आता जर तुला सर लग्नाच्या बाजारात जर पडायचं म्हटलं तर मग वार्षिक उत्पन्नाचं काहीतरी स्रोत आहे हे दाखवायला पाहिजे. पाहिजे ना. आणि याला अधुनिकतेची जोड कशासाठी की बाबा हे करत करत तू दुसरं करू शकतो. बरोबर. मग आम्ही काय केलं, कोंबड्या आणल्या. कोंबड्याला ते थोडं त्यातून सुरू केलं की बाबा कोंबड्याच्या सोड्या. शेळ्या जर केल्या तर गोचड्याचा खूप प्रॉब्लेम आहे. हो, गोचड्याचा प्रॉब्लेम आम्हाला इतका प्रॉब्लेम यायचा ना. मग काही लोक म्हणे ना तुम्ही कोंबड्या आणा. आम्ही 10-20 कोंबड्या आणून सोडूनच दिलेल्या. संध्याकाळी आले कोंबड्या सगळे. त्याच्यामुळे निम्मे जे आजार आहे शेळ्यांचे गोचड्यापासून. हा बरोबर आहे. रक्तशोषक कीटक असल्यामुळे त्याच्यामुळं बराचसा परिणाम, ताप येणं, हे होणं, अशा गोष्टी. आम्ही काय म्हणलो त्याला, हे आहे ना, याच्याबरोबर कोंबड्या पाळू आपण. बरोबर. मग त्या कोंबड्या त्या सोडा. कोंबड्यापासून अंड्याचं उत्पन्न मिळायला लागलं किंवा कोंबड्या. बरोबर. आणि आमची जी भाऊजय असते पूर्वी कामाला वगैरे जायची, हे काय, मग आम्ही तिला पूर्ण वेळ घरीच ठेवलेली. मग ती दररोज कोंबड्याच्या पाहणार, संध्याकाळी चालणं, हे करणं, ते करणं. मग तिला तिचा म्हणजे एक उद्योग बी मिळाला आणि त्यानुसार म्हणजे काम पण असतंच आहे व्यवस्थित. हे झालं. त्यामुळे कसं आहे, ह्यांची काय काय, तुमची काय काय मदत होती? माझे सकाळी उठायचं, त्याला झाडलोट करू लागायचं. सकाळच्या बरे बोकडाला जे पिंड ठेवायचे ते पिंड काढून द्यायची, पिंड चारायची. जे पिल्लं आहेत ते सकाळी उठल्यानंतर ते झाडलोट केल्यानंतर ते पिल्लं बाजूला घ्यायची. बरोबर. ही मदत म्हणजे वैरण वगैरे टाकायची, हे करायची मदत. आता म्हटलं पुढं काय करायचं, तू आता एवढ्या शेळ्या केलं, मग ते कोंबड्याचं आम्ही नियोजन केलं. कोंबड्याचं पण कसं होतं, अंडे होतात घरी किंवा आपलं रोग निवारण म्हणजे गोचिड पण खातात. हो बरोबर. आणि कोंबडी तर लोक घरी येऊन विकत घेऊन जातात. म्हणजे खूप चांगलं चालतं. बरोबर. मी म्हटलं मग आता हे जर करायचं म्हटलं तर ह्यातून आपण काय करू. आम्ही ते रेड्यात पडलो. बरं. सुरुवातीला 4-5 रेड्या आम्ही आणल्या. बरं का, म्हणजे काय 15-16 हजारात घेतल्या. 5-4-5 रेड्या होते, त्यातलं काय विकल्या गेल्या. हे काय आमच्या मुलीला दिल्या. आता ह्या मोठ्या झाल्या की आम्ही अजून आणणार आहे 9-10 रेड्या. म्हणजे ऍक्च्युली ही तर रेड्यासाठी करणार. मग ह्याला कसं आहे, दोघं पण आहे, रेड्या बघत खाद्य घरचे शेळ्या आणि फुल याच्यातूनच पुढे जायचा प्रयत्न करणार आहे. अगदी बरोबर. म्हणजे मुलासाठी. बरोबर. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता कुठलाही व्यवसाय छोटा किंवा मोठा नसतो. जर तुम्ही आणि यशाला कधीच शॉर्टकट नसतो, जर तुम्ही प्रयत्न करत राहिलात तर नक्की तुम्हाला यश मिळू शकतं. हे उदाहरण आपल्याला पाहायचं असेल तर नक्कीच हे दीपक चव्हाण यांचं शेळीपालनाचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे चुलते असतील, त्यांचे वडील असतील किंवा आई असेल, सर्वांच्या मदतीनं ते शेळीपालन करत आहेत आणि अगदी सोप्या पद्धतीनं, साध्या पद्धतीनं आणि व्यावसायिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आजपर्यंतचं शेळीपालन केलेलं आहे. त्याला जोड द्यायची म्हणून त्यांनी छोट्या रेड्या पण आणलेल्या आहेत आणि कुक्कुटपालन पण केलेलं आहे. असा जर मिक्स व्यवसाय तुम्ही जर केला, एका उद्देश एकाच व्यवसायाला लागून त्याच्यावरती पूरक असा दुसरा व्यवसाय जर करत गेलात मित्रांनो, तर नक्कीच तुम्हाला यश मिळू शकतं. हे उदाहरण आपल्याला या दीपक चव्हाण यांच्या शेळीपालनावर. मला सांगा, शेळीपालन किंवा गोपालन असेल किंवा कुठलाही व्यवसाय, शेती जरी करत असेल तर प्रत्येक गोष्टीला रोगराई, कीटकनाशक वगैरे सगळ्या, म्हणजे आता शेतीमध्ये कीटकनाशक वापरावं लागतात, तसं शेळ्यामध्ये सुद्धा रोग येतात,
तर त्या रोगाचं नियोजन किंवा तुम्हाला रोगाचा अनुभव कसा येतो, कुठले कुठले रोग येतात आणि त्याचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने करता? जर शिळी आजारी पडली तर पहिल्यांदा कुचमल्या जाते. बरोबर. तिला ताप येणे, नख चारा न खाणे, बसणे, पाणी न पिणे. बर. त्यावेळेस वळकायचं की ती आपण आजारी पडली. बर. मग तिला ट्रीटमेंट चालू करताना पहिले तापमापिने चेक करणे, थर्मोमीटरने. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ताप चेक करणे. ताप चेक करणे. ताप चेक केल्यानंतर आपलं पॅरासिटामॉल वगैरे गोळी पाजणे, त्याच्यावर कव्हर झालं तर आहे, नाहीतर मग आपलं इंजेक्शन देणे. बरोबर. म्हणजे इंजेक्शन वगैरे देत असताना किंवा इतर म्हणजे डॉक्टरांचं मार्गदर्शन घेता की तुम्ही स्वतः करता? स्वतःच करतो, कारण की पहिल्यांदा आपण डॉक्टरांकडून सगळी माहिती घेतलेली, शिकून पण घेतलेलं. म्हणजे डॉक्टरांकडनं माहिती घेऊन शिकलेला आहात. किंवा डॉक्टरांचं जर ट्रीटमेंट घ्यायचं म्हणलं तर खर्च येतोय, ते खर्च वाचवायचा असेल तर तुम्ही स्वतः करतोय. बरोबर आहे, कारण अनुभव घेऊन जर केलं तर नक्कीच कुठलंही गोष्ट यशस्वीपणे करू शकतो आपण. त्या पद्धतीनं तुम्ही स्वतःच ट्रीटमेंट करता. उत्पन्न साधारण वार्षिक किंवा महिन्याचं साधारण तुम्ही उत्पन्न किंवा खर्च किती होतो अंदाजे? साधारणपणे खर्च जास्त काही होतच नाही, कारण की आपण अर्धबंदीचं शेळी पालन केलेलं आहे. बरोबर आहे. बरोबर. त्याच्यामुळं 11 आपण शेळ्या बाहेरच काढतो आणि सकाळी मेथी घासन आपली कडवळ मखमनाची कुट्टी देतो थोडी, आणि कारण की बाहेर फिरण्यामुळं शेळ्यांचा व्यायाम पण होतो. व्यायाम झाल्यामुळे शेळ्यांच्या अंगी पण लागतं. बरोबर आहे. व्यायाम झाल्यामुळे त्यांची प्रकृती ठणठणीत राहते. बरोबर आहे. बाहेरच्या वातावरणाचा त्यांना फायदा होतो आणि प्रकृती ठणठणीत राहिल्यामुळं आजारी पडण्याचं प्रमाण एकदम कमी होतं. तुम्ही या शेळीपालनाचं प्रशिक्षण वगैरे काही घेतलंय का? हो, घेतलेलं आहे. कुठं घेतलं? सोलापूरला बँक ऑफ इंडियाची शाखा आहे, तिथं शेळीपालनचं प्रशिक्षणाची मला ही भेटली. बरं. माहिती भेटली. हे ह्या तारखेला शेळीपालनाचं प्रशिक्षण आहे. मग तिथे गेल्यानंतर 10 आम्हाला प्रशिक्षण शेळीपालनाची माहिती दिली. शेळींच्या जाती, परत कोणती ही करावी निवडावी वगैरे, आणि नंतर मग त्यांच्या आजार, परत बँका संदर्भ कर्जाविषयी माहिती सांगितली. तर साहेब मला सांगा, आम्ही बऱ्याच जणांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. प्रत्येक शेळीपालक हे वेगळ्या जातीची निवड करतात किंवा वेगळ्या जातीचं शेळीपालन करण्याचा प्रयत्न करतात. शिरोई असेल, तोतापारी असेल किंवा आणखी काही. तर तुमच्या शेडवरती मला सगळ्या गावरान शेळ्या दिसत आहेत आणि ब्रीडर पण गावरान आहे. तर तुम्ही गावरानच आजपर्यंत का केलं? कारण की ते आजाराला जास्त बळी पडत नाही. बर. आणि जास्त करून रान बाहेरची शेळी येणारी आहे ती आपल्याकडे रान धरू शकत नाही. बरोबर. हे खरं महत्वाची गोष्ट आहे. हो. आणि ह्या शेळ्यांना जास्त करून हे होत नाही, आजारपणा येत नाही. बरोबर. आणि विक्रीसाठी म्हटलं तर सोपं जाते. हो, विक्रीसाठी सोपं. आणि विक्रीला काय, कारण की बाजारामध्ये नेल तरी विकलं जाते आणि घरगुती पण येऊन किल्ल घेऊन जातात. तुमची सरासरी विक्री कशा पद्धतीने होते, म्हणजे बाजारला नेता की व्यापारी इथे येतात? व्यापारी घरी पण येतात, कधी बाजारला पण. आणि काही काही टायमाला शेडचे जे काही कॉन्टॅक्ट आहेत तर आपल्याला आधीच फोन करून सांगतात की आपल्याला एवढ्या पाटी आणि एवढे बोकड पाहिजे. बरं. बुकिंग करून ठेव. साधारण 3-4 महिन्याची झाल्यानंतर हो विक्रीला सुरुवात होते. किलोवर विकता की असं नगावर? नगावर. अगदी बरोबर. तर सगळ्यात महत्त्वाचं हे शेळीपालनामध्ये लसीकरण हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. तर लसीकरणामध्ये तुम्ही म्हणजे कुठल्या कुठल्या लसी देता किंवा त्या गरजेच्याच आहेत अशा लसी कोणत्या कोणत्या? पहिली गोष्ट म्हणजे आजारी नवीन चारा आल्यानंतर शेळ्याला पचनक्रिया व्यवस्थित होत नाही, त्यासाठी ईटीव्ही लस दिली जाते. ईटीव्ही लस ही जानेवारी ह्या महिन्यात दिली पाहिजे, आपलं जून महिन्यामध्ये दिली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याने पचनक्रिया ही व्यवस्थित होते आणि शिळी डरगळल्याचं प्रमाण कमी होतं. आणि दुसरी पीपीआर ही वर्षातून एकदा द्यावीच लागते. 3 एकदा द्यावी लागते. FMD आहे, इतर लशी आहेत, म्हणजे ते जसं आजार येतील, लाळ खुरकतचे असेल, जसं आजार येतील त्यावेळेस त्या लसी देणं गरजेचं असतं. तर मला सांगा, तुमच्या आजवरच्या 4-5 काळामध्ये शेळीपालन केल्यापासून आजपर्यंत चांगला अनुभव आलेला आहे, तर शेळीपालन तरुण युवकांनी
करावं की नाही करावं, किंवा करायचं असेल तर का करावं? कारण की आता जे चाललेलं आहे ते युग ह्याच चाललेलं आहे ना, धावपळीचं युग चाललेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक तरुणाला काय वाटतं की आपण शिक्षण घ्यायचं आणि नोकरीला लागायचं? नोकऱ्या तर काय काय राहिलेलंच नाही. नोकऱ्यामुळं सहसा युवकांनी शेळीपालन किंवा दुग्ध व्यवसाय याच्याकडेच भर दिला पाहिजे. त्यातली त्यात शेळीपालन तुम्हाला कसं वाटतं? शेळीपालन हा विषय एकदम फायदेशीर आहे, आणि कारण की शेळीपालनाला थोडक्या जागेत शेती न असता भागणार विषय आहे. म्हणजे जर बंदिस्त न करता तुम्ही बाहेरून जर मुक्त संचार जर शेळीपालन केलं तर तुम्हाला शेती असावीच असं काही नाही? काही नाही, म्हणजे फक्त निवाऱ्यासाठी शेड असलं तरी तुम्ही, आणि छोट्या पद्धतीने जर चालू केला तर नक्कीच तुम्ही मोठा व्यवसाय होऊ शकतो. तर तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ आमच्या यूट्यूब चॅनलसाठी दिला, त्याबद्दल मी आमच्या चॅनलतर्फे तुमचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तर मित्रांनो, आम्ही नक्कीच प्रत्येक वेळेस वेगळं देण्याचा प्रयत्न तुमच्यासाठी करत असतो. आजचा व्हिडिओ अगदी साध्या पद्धतीनं आणि सोप्या पद्धतीनं कशा पद्धतीनं हे दीपक चव्हाण यांनी शेळीपालन केलेलं आहे, व्यवसायात व्यवसाय, त्याच्याबरोबर कोंबडी पालन केलेलं आहे, त्याच्याबरोबरच त्यांचं नियोजन पुढचं गावरान म्हशी असतील रेड्या असतील त्या पाळायचं नियोजन आहे, म्हणजे व्यवसायाला व्यवसाय लागून त्यांनी करत गेलेले आहेत. तर त्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा, आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, आपले अभिप्राय आम्हाला कमेंट्सद्वारे करा. धन्यवाद. जय जवान जय किसान.